130 कोटी भारतीय जनतेला भेडसावत असलेल्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीचा गंभीर आणि ज्वलंत समस्याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. बोला. आणि पब्लिक इंटरेस्टसाठी मी वेगवेगळ्या नेत्यांना पत्र पाठवत असतो. याच्यात मी पेट्रोलियम प्रॉडक्टचे दर वाढवणे म्हणून पूर्वी प्रयत्न केले होते, त्यावेळेस त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याच्यामुळे आता परत हे करतो, कारण की आता पेट्रोलचे दर जास्त वाढत आहेत. हो. आणि पेट्रोलचे दर ज्यावेळेस 2014 50% झाले होते, त्यावेळेस सरकारनं पेट्रोलचे दर कमी केले नाही, एक्साइज ड्युटी वगैरे लावून जसेचे तसे ठेवले, आणि पेट्रोलियम कंपन्यांना 15 लाख कोटीच्या वर फायदा झालेला आहे. तर आता त्यांना थोडं नुकसान व्हायला काय हरकत आहे, आणि बाकी जे त्यांचं नुकसान होतं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे अल्टरनेट स्कीम आहे. ज्यावेळेस आघाडी सरकार होतं त्यावेळेस ठरलं होतं की पेट्रोलियम प्रॉडक्टचे दर वाढवायचे नाही. इंद्रकुमार गगुजराला माझा पत्रव्यवहार झाला होता, त्याचं मला उत्तर आलं होतं. तर त्यांचं ते आघाडी सरकार लवकरच कोसळावं, त्याच्यामुळे त्याच्यापुढं त्यांच्याशी काही ते काही करू शकले नाही, आणि मी त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला नाही. नंतर अटल बिहारी वाजपेयीशी केला, त्यांचं काही उत्तर आलं नाही. मग आपली नेमकं मागणी काय नेमकं? पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचे दर सीज व्हावे, कमी व्हावे, स्थिर व्हावे, स्थिर व्हावं, जे करून गरीबाला फायदा. हां, सर्वसामान्य मरतात ना. आता ट्रान्सपोर्टेशन वाढतं, आता धान्य माग, साखरे माग, प्रति क्विंटल 10 रुपये वाढं वाढतं. व्यापारी काय करतात? सरळ 100 रुपये वाढवून टाकतात प्रति क्विंटल. म्हणजे लोकांचे 90 रुपये नाक जातात ना एका क्विंटल माझं. बरं.